फायनली आमचा भाऊ उठलेला आहे. भाऊ उठला उठला बघा स्वतः झाला बोरं खेळायचं. तुला बोरं शिवाय दुसरं काय दिसत नाही काय? बरं बरं. ओके सो मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आहो की तुम्ही चांगले असाल. सकाळचे वाजले 8. याला पण सकाळ उठल्या उठल्या बोरं दिसत आणि मला पण काय करणार. जाऊ, चप्पल घातलीस? ओके घे बाबू, चांगले चांगले खा. खिडकी उडकी खाऊ नकोस, तो टाकून दे. ठीक आहे, चांगले चांगले खा. ओके मेदिन अबो, चल जातो मी आता घरी, चाललो पनवेलला. तू राह इथं. सो मित्रांनो, आता आम्ही चाललो दूध आणायला. चाललो बाबूला टॉपवरती सायरन मावशी मुलगा आणि मी चाललो आहे. बाबू नाला बाबूला बोललो पनवेलला चाललो. परत आपल्या लायलाला मस्त की धुवून घेतो, माकले ना थोडीफार पाणी. काय जाम चॉईस तर पाणी कसलं फूड पेश. सो पाणी आपलं इथे दूध आलेलं आहे. आम्ही दूध आणला बाबूसाठी. किती लिटर आहे रे दूध? किती लिटर आहे तो? एक लिटर आहे ना. अबो गणेश, फायनली लयला धुवून झालेले आपले मस्त पैकी. आणि आपला बाबू इथं मस्त की खेळत आहे. नको नको ना पाहिजे. तर दुपारचे वाजले एक आणि जेवला आपल्याला मच्छी कोलंबी चपाती आणि मस्त एक कांदा राईस. चला जेवूयात. मित्रांनो दुपारचे वारलेत 3 आणि तुम्हाला आता गार्डन म्हणजे बागीचा दाखवत. बागीचा आपला इथं आम्ही मस्त आहे की आंबे काढून येतो. भरपूर आंबे येतात, हापूस आंबे, वेगवेगळे आंबे, चिकू पण आहेत, पेरू पण आहेत. बघा बाबू इथं खेळत आहे आपला मस्त आहे की पद्धतशीर. म्हणून इथं मस्त आहे की आलो आम्ही शांत आहे का नाही. ते करमतो ना मस्त, हवा पण मस्त, क्लायमेटच वेगळा येत पुढचा. आणि बाबू पण मस्त की खेळतोय. बाबूला बोललो चल घरी, ते येत नाही. बाबू येतोय घरी का? येतो खेळतो, इथं राहशील. अहो घरी येतो का? नाही बाई गेला ना. बाबूला पण नाहीच बोलते कारण का याला वातावरण तसं आहे. सो मित्रांनो दुपारचे वाजले 4 आणि मी मस्त की आपल्या झाडाखाली बसलोय. पाहू शकतो. सो मित्रांनो दुपारचे वाजले 4 आणि मी मस्त की आपल्या झाडाखाली बसलोय. पाहू शकता मस्त की बाग आहे, आंब्यांची बाग. जांभूळ पण आहेत, चिकू आहेत, मस्त वाटते. झाड 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 झाड. आणि तुम्हाला जेवढा बाबू मस्ती करते ना वाटतो ना आपला, तेवढा तो रात्री रडतो. मग त्याला मम्मीची आठवण पण येते थोडा कधी कधी. असा दिवस दिवस काय ना वाटत, दिवसा कसा आम्ही असतो. एवढा काही रडा वगैरे नाही तो, बट रात्री थोडासा रडतो, खूप रडतो. रडा लागता एवढा रडतो ना बेकार कधी कधी, तर भीती वाटते. त्याला आम्ही दूध देतो तेव्हा तो गप्प बसतो. आणि वहिनी गेल्यापासून खरंच म्हणजे आमचे जो घर आहे ना, घराला घरपणच ना राहिला. ती असायची तर कशी गावातली लोक येतो म्हणजे जायची, कोण ना कोण जायची, आलेटली पण जायची, कोण ना कोण बायका जायच्या. थोडा घर कसं एकदम भरलेलं वाटायचं, बट आता घरावर शब्द सांगतो. वहिनी गेल्यापासून म्हणजे घरपणच नाही त्या घराला, माझ्याच नाही. ते वशाड पडल्यावर का वाटत डायरेक्ट. आणि वणीचं मला एकच गोष्ट जाम वाईट वाटते की वणीची जाम इच्छा होती की माझ्या लग्नाला वणीला नाचत होतं, डान्स करत होतं, मस्त घालणीला. वणीला भारी भारी कपडे घालायचे होते मस्त आहे की. वणीला बोललेली पण दादाला पण बोललेली की भाऊंच्या लग्नाला खूप काही तरी मजा करू. पण आता मला खरं सांगू इच्छा नाही लग्न करायचे. काय लग्न करायचं सध्या तरी ना, आता विचार करणार मी लग्न लग्नाचा. आणि वनी मला एवढं पण बोललेले की वनीला आवडायचा बाबूला मी यूट्यूबमध्ये घ्यायचो ना व्हिडिओ वगैरे मध्ये. तर वनीची पण इच्छा होती की आमच्या बाबूला घ्या, करून बाबूला खूप मोठं करा, व्हिडिओमध्ये घ्या. वनीची जाम इच्छा असायची. बघा याचे जे पण आता नाही, हे असं झालं आहे म्हणून मी बाबूला व्हिडिओमध्ये घेतो असं काय नाही. याच्या आधीचे पण ब्लॉग बघू शकता, बड्डेचं आहे, जत्रामधलं आहे. मी कसं एक फॅमिली ब्लॉगर आहे पहिल्यापासून. मी पण असं 4 वर्ष स्ट्रगल केलं आहे
यूट्यूबमध्ये त्यानंतर मला कुठं आता सक्सेस भेटलाय. आता असं झालंय की चॅनल ग्रो झालंय, चॅनलला मस्त सबस्क्रायबर पण वाढतात, पण जी जे मुलं वाढतात तेच नाही, आता तेच आपल्याला सोडून गेले. असं पण नाही की सर्वेक्षण पण नाही करू शकत, आता केक पण नाही कापू शकत. आता मी त्रिकेलाच माझा जाम मोठा प्लॅन होता की त्रिके सबस्क्राईब झाल्यानंतर मी केक कापणार होतो, माझ्या गाण्यावर पार्टी करणार होतो, बट आता नाही करू शकत, तशी सिच्युएशन नाही ना. माझी खरं सांगू, मी पिरियडवाणी होती, मी आज जेव्हा वहिनी माझी जिवंत होती ना, मी तेव्हा पण बोललेलो, ब्लॉगमध्ये बोललो मी स्वतः, कारण का माझी ती दुसरी आई होती. बोलतात ना की भाऊ मोठा दादा बापाच्या ह्याच्याने असतो आणि वहिनी आईच्या ह्याच्याने असते, कारण का मी स्वतः आज्ञा दिली ना वहिनीला, बाबा बारीक आहे, तर जाम बेकार वाटला. असं डोळ्यासमोरच वहिनी माझ्या, म्हणजे मी वहिनीला माझ्या डोळ्यासमोर मारते ना, मी डोळ्यासमोर जीव गेला माझ्या आयसीयूमध्ये. काय यार, असं कधी विचार पण नव्हता केला की एवढा भयानक वहिनी ना मरणे, नशिबाची गोष्ट. पण बाबूचंच वाईट वाटतं आम्हाला, कारण तो जाम लहान आहे आणि त्याला कसं सांभाळतो आम्हालाच माहिती आहे, आम्ही कसं सांभाळतो, कारण दादा त्याची दुसरी आईच झाले. रात्री रडतो उडतो तर तो कसं तरी त्याला कंट्रोल तरी करतो, राहतो त्याच्याकडे. मी असूच बाजूला जाम बेकार. मित्रांनो भेटू आपण. भाई कॅबिन मागा पद्धतशीर आहे सगळं, इथं बॅटरी वॅटरी पण पाहू शकता, डेंजर का भाऊ. मित्रांनो झोपू आले, दुपारचे वाजले 4:30 आणि मी आता मस्तपैकी झोपतो, बिकॉज मी जेवले ना जेवले होते, खूप सुस्ती आली मला. बापा मस्तपैकी तिथे बसलेत, मावशी मुलगा आणि दादा आणि बाबा. लायला बघ असली चमकते मस्तपैकी. बाई मस्त काकाचा नंबर कामामध्ये गाईज, आता आम्ही आलो मच्छी घ्यायला, मावशी मच्छी घ्यायला गेले, तर आता माझी मम्मी पण येते, परत दुसरी मोठी मावशी पण येते, तर खूप चांगलं वाटतं कारण झोपलेलो, व्हिडिओ काढायला भेटले. चला मित्रांनो व्हिडिओ करतो इथे, आय होप जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. मित्रांनो सोरंजली इथे ट्युशनला येते आणि त्यांचं घर बघितलं आपण, खतरनाक एंट्रीलाच महाराजांचा शॉप म्हणजे भारी खतरनाक. डायरेक्ट कॅमेरा निघाला माझा, मोबाईल निघाला डायरेक्ट, त्या आवड मस्त बनवलं स्वतःनी, हाताने बनवलं त्यांनी, त्यांच्या माइंडने बनवलंय मॅडमने, त्या सोरंजलीच्या मॅडम यांनी बनवलंय. मी खातो मला घेतो ओके, हा घातो पण दे दे बाबा मी आलो घे, आपण नंतर खाऊ.